गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. दर रविवारी ठरल्याप्रमाणे कुठेतरी ट्रेकला जाऊन खेड तालुक्यातील महत्त्वाच्या गोष्टींची, देवांची, डोंगरांची माहिती देण्याच्या प्रयोजन असल्याप्रमाणे आज आम्ही राजगुरु नगरवरून चास आणि चास नंतर वाडा आणि वाड्यातून पुढे इथं सुरकुलवाडी ग्रामपंचायतीच्या जवळ उभे आहोत. पाठीमागे तुम्ही बघू शकता इथली झेडपीची शाळा, म्हणजे ज्या शाळा जवळजवळ आजकाल नामशेष झाल्या, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणतो आपण त्याला. आणि मुख्य म्हणजे आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त शिक्षक दिन हा ठेवला जातो. त्याच औचित्यावर आज आम्ही ट्रेकला निघालेलो आहोत. आजच्या ट्रेकचं डेस्टिनेशन आहे गडजू देवीचं मंदिर, जे पाठीमागच्या साईडला डोंगरावर आहे. आता गेल्यानंतर व्हिडिओच्या साह्याने आम्ही आपणास दाखवू. ह्या गावठाणात उभे असताना या गावठाणातील मुख्य मुक्ताई देवीचं मंदिर, चैतन्य कानिपनाथांचं मंदिर, जेडपीची शाळा आणि सर्वात मुख्य म्हणजे बाजूला जर फिरवलं निसर्गाचा एक चमत्कार, चार पिढ्या जिवंत असणारं झाड हे आपल्याला शेजारी बघू शकतो. गावात मिळालेल्या माहितीनुसार यांच्या चार पिढ्यांना हे झाड आठवते. याच्याही पूर्वीपासून किती दिवस ते झाड इथं आहे आपल्याला सांगता येणार नाही, परंतु आजच्या काळात ही झाडं आणि हा निसर्ग आपल्याला बघायला मिळत नाही तो आपल्याला ह्या गावात येऊन बघायला मिळाला आहे. चला तर मित्रांनो, पुढील प्रवास कंटिन्यू राहील. गडजू देवीचा प्रवास आम्ही आपणास व्हिडिओच्या मार्फत दाखवूया. चला मित्रांनो, अशा प्रकारे आज ट्रेकचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. तुम्ही इकडे पाहू शकता ह्या राजगुरुनगर मार्गे वाडा गावातून आम्ही इकडे आतमध्ये, हे जे आमचं स्टार्टिंग पॉईंट आहे ते खाली सुरकुलवाडी, इथून आम्ही ट्रेकला सुरुवात केली होती. आणि सुरकुलवाडीच्या बाजूला तुम्ही पाहू शकता इथे मध्ये शेटेवाडी, त्याचप्रमाणे इथं इकडे बाजूला ही खालची सुपेवाडी पाहू शकता. तिकडे जे समोर दिसते ती मोशेवाडी, मोशेवाडीच्या बाजूला तुम्ही तिकडे जर पाहिलं तर इथे एक माळवाडी म्हणून एक हे वाडी, त्याच्या बाजूची ही कोरडेवाडी आणि इकडे पाहू शकता ही बुरुडवाडी. सो हे अशा प्रकारे इथं खूप सारी वस्ती आहे जे की खेड तालुक्यात बऱ्याच लोकांना माहीत नसेल. आणि अशा प्रकारे तुम्ही इकडे वाडा गावाच्या पुढे जर पाहिलं तर हे चासकामन डॅमचं बॅकवॉटर तुम्ही पाहू शकता. अतिशय मनमोहक हे असं निसर्गाचं रूप तुम्ही इथे अनुभवायला तुम्हाला मिळू शकतं. आणि आजचा आपला ट्रेक जो आहे तो इकडे ह्या डोंगराच्या इकडे पाहू शकता गडदुवाडी, गडदुबाई. तर ह्या गडदुबाईला आम्ही जाणार आहोत. इथं समोर तुम्ही पाहू शकता भरपूर असे डोंगर आहेत, हे सगळे याची सगळी चढण करून आम्ही आज गडदुबाईला जाणार आहोत. तर आमच्या व्हिडिओला पाहत राहा. या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्य गोष्ट सांगायची ती अशी, सिमेंटच्या जंगलांमध्ये आजही जुन्या पद्धतीची मुंडारीची घरे, त्या कोणतीवाडी सुपेवाडीमध्ये पूर्णतः सुपेवाडीत तुम्हाला आरसीसीचं बांधकाम कुठेही दिसणार नाही. म्हणजे अशी गावं बघण्यासाठी आजकाल फक्त पिक्चर पाहावे लागतात किंवा निसर्ग बघायला मिळत नाही. महत्वाचा उद्देश त्या व्हिडिओचा ही जी सुपेवाडी आहे यात पूर्णपणे जुनी कावलारू घरं दिसत आहेत. झूम करून आपल्याला महेंद्र सर नक्कीच दाखवतील की बघावी, पुढे चालावं, निसर्गाचे आणखी चमत्कार पाहावे. गडदुबाईला जाण्यासाठी एक डांबरी रस्ता पण आहे, मला वाटतं दोन रस्ते असावेत. वाडा गावातनं एक समोर आपल्याला इथून दिसतो, एक पलीकडे डोंगरातनं हा हा मोसेवाडीतनं हा रस्ता असा वरती जातो, इथं दिसतोय तुम्हाला डांबरी रस्ता. तर हा डायरेक्ट गडदुबाई पशी जातो. पण आम्हाला आज ट्रेकिंग करून जायचं होतं गडदुबाईला. तर गडदुबाईचं मंदिर हे डोंगराच्या थोडंसं टॉपवरती नाही आहे, ते अर्ध्याच्या थोडंसं वरती आहे आणि आता हे धुक्यामध्ये दिसत नाही आहे. पण आम्ही आज टॉपवर जाणार आहे. गडदुबाईचा जो डोंगर आहे त्या डोंगराच्या टॉपवर पण जाणार आहे. तिथून तुम्हाला दिसणारी जी सिनरी आहे ती पाहायला मिळेल तुम्हाला. चला पुढे मग पाहू आपण.
जवळजवळ 30% पूर्ण केल्यानंतर एक खूप छानसं पठार आपल्याला बघायला मिळतंय समोर व्हिडिओच्या साह्याने. काही जनावरही करताना दिसतात. म्हणजे पुन्हा एकदा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे माथेरान महाबळेश्वरचा फील घेण्यापेक्षा आपल्या तालुक्यात खूप जवळ छान अशी ठिकाणं आहेत. आणि व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ समोर गेल्यानंतर आपल्याला वाडा भीमाशंकर मार्गाच्या नजीक असणारा वाळचा जो पूल आहे, म्हणजे आत्ताच एवढ्या काळात बनवला गेलेला आहे, गेल्या 4 ते 5 वर्षात झालेला. याच्या आधी पलीकडे राहणारी लोक बोटीच्या साह्याने पलीकडे जात होती, त्याचप्रमाणे आधीमध्ये येणारे हे धोकेही पाहू शकतात. आणि असाच मोबाईल जवळ आल्यानंतर हे समोर ह्याच गावातील एक देवीचं मंदिर, खोकली आईचं मंदिर, म्हणजे खोकली देवी असं हिला म्हणतात. नाव आपल्याला थोडंसं विचित्र वाटेल, परंतु पंचक्रोशीत हे नाव प्रसिद्ध आहे. आणि एका टप्प्यावर आम्हाला हे मंदिर दिसलं आणि ते दाखवण्याचा मोह आपणास न आवरल्याने त्याचं व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं अवलोकन केलेलं आहे. आणि आमचे काही ट्रेकर्स या पठाराचा थोडासा आनंद घेण्यात व्यस्त आहेत, आपण बघूच शकता. चला तर मित्रांनो, पुढील व्हिडिओचा थरार आपण कंटिन्यू राहा. मित्रांनो, आजचं जे डेस्टिनेशन आहे आमचं, त्याच्या निम्म्या टप्प्यावरती आलेलं असताना इथून आम्हाला कर्तुरबाईच्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आपण पाहू शकता काळ्या कातळामध्ये ते जी गुफा आहे, तेच कर्तुरबाईचं मंदिर आहे. आणि इथून पुढं पाहिलं तर अजून भरपूर सारा डोंगर बाकी आहे, हा चढून आपल्याला वरती टॉपला जायचं, हे आपलं डेस्टिनेशन आजचं. तिथून उतरून मग आपण मंदिरात जाऊन जेवण वगैरे करणारे आम्ही डबे आणलेले आहेत सोबत. आणि या बाजूला आम्ही मागचा ट्रेक केला होता, इकडे वेळेश्वरचा हे मध्ये झाडं दिसतात, त्या पलीकडे वेळेश्वरचं मंदिर आहे. असंच जर फिरून आलो आपण तर हे पाठीमागं पठार आम्ही चढून आलेलो आहे बरंचसं. आता तुम्हाला वाडागाव वगैरे काय दिसणार नाही आहे, कारण बराच डोंगर चढून आलेलो आहे आम्ही. इकडे ह्या बाजूला कुंडेश्वर, शिंगी, हे आमचे मागचे झालेले ट्रेक. शिंगीचा थोडासा ढगामध्ये गेलेला आहे, त्यामुळे दिसत नाही व्यवस्थित. तर खूप मस्त निसर्ग इथं, पठार खूप छान आहे. आणि आता चला आपण पुढे जाऊ, आपण वरती टॉप वरती पाहू काय. हे आपलं डेस्टिनेशन, ह्या टोकावरती जायचं आपल्याला. मित्रांनो, अशा प्रकारे आपण जवळपास गडदुबाई देवीचा एक दुसरं त्याच्या वरती जे एक मोठं पठार आहे, मोठा डोंगर आहे, छान सुंदर सुरेख सुंदर असा अशक्य सुंदर असा रोड या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि थोडीशी दमछक झालेली आहे, कारण डायरेक्ट चढण आहे, सरळ चढण आहे. वाट नसताना वाट काढत जायचंय, नाही ना भारी वाटतंय. दम लागलाय व्हिडिओला. आता गडदुदेवीच्या जो एक्झॅक्ट टॉपवरून जो धबधबा पडतो, मंदिराच्या वरूनच तो पडतो, आपण पाहू शकता युट्यूबवर भरपूर मंदिराचे व्हिडिओ असतील. तर तोच हा धबधबा, आता पाऊस नसल्यामुळं ह्याला पाणी नाहीये, तुम्ही पाहू शकता एक छोटीशी धार फक्त आहे, अजिबात पाऊस नाहीये वरती. त्यामुळं पावसाळ्याच्या सीजन मध्ये तसं पाहायला गेलं खूप सारा पाऊस झाला, खूप असं एकदम भारी निसर्ग पाहायला मिळतो या ठिकाणी. कारण मंदिराच्या वरून पडणारा धबधबा, आजूबाजूला परिसर हिरवळाई, आणि हे भीमा नदीचं पाणी ह्या बाजूला असं सी आकार पडलाय, हे पाणवठ दिसतंय, हा चास कमांड डॅमचं पाणी दिसतंय. ते पठारही एकदम छान आहे. आजूबाजूचे आता थोडंसं ढग पण थोडेसे निवळल्यामुळं आजूबाजूचा परिसर पण स्वच्छ दिसायला लागलेला आहे. फक्त मी इतकं भारी वाटतंय, आयुष्यात एकदा तरी एकदा म्हणता नाही यायचं, पण माणसाने ट्रेकिंग ही केलीच पाहिजे. निसर्गाने आपल्याला खूप सारं दिलेलं आहे, उंजळ भरून घेता आलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही ही सुरुवात केलेली. आज आपण पाहतोय की ऑक्सिजनची किंमत काय हे हॉस्पिटलला ॲडमिट झाल्यानंतर कळतंय, पण निसर्गाने आपल्याला अशा गडकिल्ल्यांमध्ये डोंगर दऱ्यांमध्ये वेड लावणारा हा सह्याद्री इथे आपल्याला सगळं फुकट दिलेलं आहे त्यांनी, हे एकदा आपण आजमावायला पाहिजे. डेलीच्या जीवनात जगत असताना गरजा या गोष्टी पळापळ धावपळ, ऑफिस, बायको, काम, मुलं, हे सगळं सोडून आपण ज्यावेळेस निसर्गाच्या खुशीत स्वतःला सामावून घेतो त्यावेळेसच हा आनंद पाहायला मिळतो. हे कुठेही पैसे देऊन मिळत नाही, ह्याला फिरावं लागतं, दमावं लागतं. आणि दाखव दम लागेपर्यंत चढावं बी लागतं, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत. कुछ पाणी गेले, कुछ कोणा पडताय. ओके, चला पुढे मग. सर्वांनी गडदुबाई मंदिराचा ट्रेक केला, परंतु गोल्डन ट्रेकर्सने ठरवल्याप्रमाणे गडदुबाईच्या वरती, म्हणजे तिच्या कळसाच्या जागेवर जो डोंगर दिसतो, या डोंगरावर काय आहे
हे जाऊन पाहण्यासाठी आणि जो गडदुबाईच्या मंदिरावरनं एक मनमोहक आकर्षक सुंदर आणि खाली येताना अचानक पद्धतीने रौद्र रूप धारण करणारा धबधबा जो दिसतो, जो धबधबा पाहण्यासाठी लांबणं खूप लांबणं लोक येतात, म्हणजे भीमाशंकर रस्त्याच्या थोडा लगत असणारा हा धबधबा आणि हे मंदिर, ह्या धबधब्याचा उगम दाखवण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे. ह्या समोरच्या डोंगराच्या एकदम छोट्याशा मध्यातून किंवा केंद्रबिंदूतून एक छोटीशी धार खाली येताना आपल्याला दिसते, परंतु ह्याच धारेचं खाली जाऊन पुढे जाऊन तुम्ही पाहू शकता मंदिराच्या वरनं ज्यावेळेस हे पाणी खाली पडणार आहे तर रौद्र रूप धारण करतं. ऍक्च्युअल सध्या पावसाची सरी आणि प्रमाण कमी असल्याने हा धबधबा एकदम स्लो दिसतोय, परंतु हाच काही कालांतराने किंवा पावसाळ्यात खूप मोठा रौद्र रूप धारण करतो. चला तर मित्रांनो, आज हा टोक आम्ही सर केलेला आहे, थोडंसं वरती जाऊन पुन्हा एकदा खेड तालुक्याचं दर्शन देऊयात आणि पुढे जाऊयात. चला तर मित्रांनो, आता शेवटचा राहिलेला टॉपचा पॉइंट पाहूया. आजच्या ट्रेकचं मुख्य आकर्षण आणि डेस्टिनेशन पॉइंट गडदुबाईचं मंदिर आणि मंदिराच्या वरती असलेला टॉप हिल. त्या टॉप हिलवरनं चास्कामान धरणाचं बॅकवॉटर आपल्या नजरेत सामावत नाही इतक्या रुंद पद्धतीने पसरलेलं आहे. आणि चास्कामानच्या कुशीत बसलेली गावं, म्हणजे त्यात शंभूचा डोंगर येईल, बाजूला चास येईल, कमान येईल, त्याच्या पुढे आल्यानंतर वाडा हे गाव येईल, वाड्यापासून असे पुढे गेल्यानंतर इकडे वाळद येईल, वाळदच्या समोर दिसणारा अविस्मरणीय पलीकडे जाणारा जो पूल आहे तो दिसेल, वाड्यापासूनच आणखी असं वाळदपासून पाठीमागे गेल्यानंतर आपल्या डोळ्यात सामावतच नाही इतक्या लांबीपर्यंत चास्कामांचं बॅकवॉटर आहे. आणि येणाऱ्या पूर्ण सीझनमध्ये खाली सर्वांना पाणी पुरेल इतका पाणीसाठा इथे झालेला आहे. या व्हिडिओमध्ये खाली भरपूर साऱ्या प्रकारचे पॉईंट स्पष्ट केलेले आहेत, परंतु ह्या वरच्या ठिकाणावरनं मुख्य आपल्याला दाखवण्याचं प्रयोजन खाली जो रोड आणि गाडी उभी आहे, म्हणजे गडदुबाई मंदिराकडे वाड्यामधनं ज्यावेळेस आपण बाय रोड वरती येतो त्यावेळेस बाय रोडने वरती आल्यानंतर दोन प्रकारचे रोड या ठिकाणी एकत्र होतात. एक जातो सरळ आंबेगाव तालुक्याच्या दिशेने, म्हणजे हाच रोड, ही जी गाडी चाललेली आहे आपण बघू शकता, हा सरळ आपल्याला आंबेगाव तालुक्यात घेऊन जातो. आणि हा कॅमेरा असा पुढे नेला असता हा रोड सरळ पुढे गेल्यानंतर ह्या रोडने जे मधल्या जमिनीच्या पट्ट्याला दुभाजक केलेला आहे, तर दुभाजकाच्या पलीकडे आंबेगाव तालुका आहे. आंबेगाव तालुक्यातील मुख्य शहर घोडेगाव पलीकडे गेल्यावर आपल्याला दिसेल. आणि ह्या रोडच्या ह्या बाजूने आपला खेड तालुका आहे. खेड तालुक्यातली आणि आंबेगाव तालुक्यातली पूर्ण निसर्गाने नटलेली नवलाई आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत. आणि पुढे झूम केल्यानंतर मागच्या एका रविवारी कधीतरी आम्ही वेळेश्वराचा ट्रेक केला होता, त्या वेळेश्वराच्या मंदिराचा पूर्ण कळस या ठिकाणावरून आपल्या नजरेस पडतोय. यावरून आपल्या एक लक्षात येतं की आपण जे ट्रेक केले त्या प्रत्येक ट्रेकची समुद्र सपाटीपासूनची उंची ही भरपूर सारी आहे. ऍक्च्युअल मीटरमध्ये आपल्याकडे माहिती नाही या सगळ्या गोष्टींची, परंतु नजरेच्या मेगा पिक्सलच्या साह्याने आणि मोबाईलच्या साह्याने जितकं दाखवता येतंय तितकं कमीच पडतंय. आता मोबाईलच्या साह्याने तुषार सांडबोर पूर्ण आजूबाजूचा परिसर दाखवणार आहेत आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तुषारभाऊ पूर्ण गोल फिरून संपूर्ण शांततेने बसलेले ट्रेकर आणि ह्या डोंगराचा टॉप व्ह्यू आपण दाखवावा. आपल्या आधी मला वाटत नाही या टॉपवर येऊन कुणे व्हिडिओ किंवा युट्यूबर्सने हा प्रयत्न केला असावा. आमचा हा एक छोटासा प्रयत्न खेड तालुक्यातील वाडा येथील गडदुबाई देवीचं मंदिर, म्हणजे नवरात्राच्या काळात विशेष महत्व प्राप्त करणारं हे मंदिर आपणास आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत. हा टॉप झाल्यानंतर पुढे जाऊन मंदिराचं दर्शन करून मंदिरातील देवांचा मुख्य गाभारा कव्हर करणार आहोत. चला तर मित्रांनो, पुढील प्रवास. जल प्रवाह पावितले गले वलम्ब लंबिताम्बुजंग तुंग मालिका मड्ड 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 मन्निनाद मड्ड मृगयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिवं 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 शिवं. मित्रांनो, टॉप व्ह्यू वरती येऊन जेवण केल्यानंतर परत
असताना गडजूबाईच्या मंदिराचं दर्शन व्हिडिओ करून पुढे जाण्याचा प्रयत्न होता, परंतु पठाराचा स्वामी असताना थोडस पुढे जाऊन काय आहे हे पाहण्याचा मोहत आवरले नाही। आणखी पठार थोडस अर्धा किलोमीटर अंतरावर चालत आल्यावर अचानक नजरेवर विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने आंबेगाव तालुक्यातील एक मोठं धरण म्हणजेच डिंबे धरण, ज्या धरणाच्या कडेला डिंबागाव म्हणजे डिंबा गावाच्या कडेलाच बांधलं गेलेलं आणि वसलेलं डिंबा धरण हे आपल्या नजरेस पडत आहे। खेड तालुक्यातील सर्व डोंगर दऱ्या खोऱ्या यांची माहिती देत असतानाच काही दऱ्या खोऱ्या डोंगर असे आहेत की जे एकमेकाला तालुक्यांना जिल्ह्याला कनेक्ट करतात। त्याच पद्धतीने खेड तालुक्यातील मानलं जाणारं गडजूबाई देवीचं मंदिर या देवीचा वरच्या पठारावरनं आपणास डिंबा धरण हे अतिशय स्पष्ट दिसतंय, जे व्हिडिओच्या माध्यमातून मोहिंदर सर आपणास दाखवतच आहे। त्याच पद्धतीने ज्या पॉईंट वरून मी हे धरण पाहत आहे बरोबर त्याच्या अपोजिट साईडला मोबाईल वळवल्यानंतर आपल्याला चास कमानचा बॅक वॉटर इथनं अक्षरशः स्पष्ट दिसत आहे। म्हणजे याला निसर्गाचा चमत्कार म्हणण्यापेक्षा भौगोलिक रचनेचा चमत्कार की एकाच जागेवरनं खेड तालुक्यातील महत्वाचं धरण सास कामांचं बॅकवॉटर आणि त्याच्या शेजारील शंभूचं मंदिर दिसलं आणि त्याच जागेवरनं आपल्याला आंबेगाव तालुक्यातील महत्वाचं धरण डिंबा धरण याचे दरवाजे स्पष्ट दिसले। तर मित्रांनो आजच्या टॉप व्ह्यूचं हे तुम्हाला वर्णन करून झालेलं आहे, याच्या आधी बरीच माहिती दिली। आता परतताना बसगेवच्या व्हिडिओतील मुख्य देवीचं दर्शन आपणास देऊन आम्ही पुढे निघत आहोत। चला आता हा टॉपचा जो पॉइंट आहे हा उतरून आम्ही इकडच्या पाठीमागच्या मार्गाने खाली उतरून खाली आलोय आणि ही पाऊलवाटे इथं ह्या पाऊलवाटेने आता गडजूबाई मंदिर हे समोरच एका गुहेमध्ये आहे। चला पाहू आपण। डोंगराच्या अर्ध्या उंचीवरती हे मंदिर आहे, इकडनं घाट चढून यावा लागतो गाडीचा मार्ग आणि आम्ही त्याच्या एकदम अपोजिट साईडने तिकडनं ती गमान आहे तिकडनं गाड्या येतात आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडने आम्ही चालत चाललेलो आहे। जल प्रवाह पावितले गले वलंब्य लंबिताम्भुजंग तुंग मालिका मड्ड 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 मन्निनाद मड्ड मल्वयं चकार चंड तांडवं तनुतु न शिवं 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 शिवं। आज मुख्य डेस्टिनेशन म्हणजे गडजूबाई देवी संबंधित ह्या डोंगरामध्ये वसलेला आहे। येताना ती माहिती आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिली, मोबाईल फिरवला असता हा जो धबधबा पडतोय त्या धबधब्याचा उगम कुठनं झाला याची माहिती व्हिडिओच्या पाठीमागील काही क्षणांमध्ये आम्ही आपल्याला दिलेली आहे। वरून पडणारं पाणी इथे हा फ्लायवर टाकून याच्या खाली याचं रूपांतर एका मोठ्या घरामध्ये करण्यात आलेलं आहे। पावसाळ्याच्या काळामध्ये इथे भरपूर मोठा पूर येऊन काही प्रमाणात दगडांमुळे रेलिंग तुटलेलं आपण पाहू शकता आणि खाली ह्या झऱ्याची लांबी किती आहे ते पण व्हिडिओग्राफीच्या सहाय्याने आपण पाहू शकता। आणि त्याचप्रमाणे मोबाईल या इकडे असा वळवल्यानंतर हे जे गडजूबाईचं गेट आहे जिथनं वाडा मार्गे खाल्लं गाडीमध्ये बसून फोर व्हीलर गाडी टू व्हीलर गाडी कुठली मोटरसायकल इथपर्यंत देवीच्या गाभाऱ्यापर्यंत येऊन पोचते। गाभाऱ्यात आल्यानंतर गाभाऱ्यामध्ये मुख्य देवीच्या मंदिरासमोर एक मोठ्या वाघाचं प्रतिबिंब लावलेलं आहे आणि आत मुख्य गडजूबाई देवी आहे। आणि त्याचप्रमाणे ह्या बाजूला गेल्यानंतर सर्व प्रकारच्या देवांच्या मूर्ती प्रस्थापित केलेल्या आहेत ज्या आम्ही तुम्हाला याच्या पुढील व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत। तशाच प्रकारे तिकडे मोबाईल फिरवला असता तो जो जिना दिसतोय तिथे गुहेमध्ये महादेवाची पिंड आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमामध्ये कव्हरेजमध्ये आम्ही दाखवूया। चला तर मित्रांनो या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण मंदिर गुहेमध्ये आहे, पूर्ण गुहेमध्ये मंदिर आहे हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे।
मित्रांनो सुरकुलवाडी गावी तर खाली दिसते या डोंगराच्या पायथ्याशी, तिथून आम्ही आमचा जो मार्ग आहे सकाळी आम्ही ज्या रस्त्याने आलो ही सगळी पठारं पार करत 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 या साईडने आम्ही चढलो इकडनं. मग इथं गडदुबाईचं मंदिर आहे त्या लेवलला आल्यानंतर आम्ही मंदिरात न जाता त्या डोंगरावरती आम्ही वरच्या टॉपवरती गेलो होतो. तुम्ही पाहू शकता इथून मधून आम्ही त्या शेवटच्या कड्यावरती गेलो होतो. तिथूनही पलीकडे एक पठार खूप उंच आहे आणखी, तर त्याच्यावरती जाऊन आम्ही डिंब्याचा व्हिडिओ घेतला पाठीमागं आणि पुन्हा तिकडनं उतरून आम्ही गडदुबाईचं दर्शन घेऊन आता इकडनं जो डांबरी रस्ता जातोय त्या साईडनी येऊन आम्ही आता इथनं दुसऱ्या रस्त्याने खाली उतरतोय. आज गडदुबाईचा ट्रेक जवळजवळ संपलेला आहे, खाली फक्त 5% वाटचाल राहिलेली आहे, त्यामुळं ट्रेक संपते शेवटी. आम्ही सुरुवातीपासून कसे कुठनं गेलो आणि कसे आलो एक 1.5 मिनिटाच्या सहाय्याने एका स्टिकच्या सहाय्याने दाखवतो. समोरनं तुम्ही हा जो पठार पाहता हे बघा तिथे जनावरं दिसत असतील, त्या पठारावर खालच्या गावातनं वर चढलो, त्या पठारावरनं समोर कॅमेरा गेल्यानंतर पठार क्रमांक 1, त्याच्या पुढे गेल्यानंतर पठार क्रमांक 2, त्याच्याच पुढे गेल्यानंतर पठार क्रमांक 3, त्यानंतर पठार क्रमांक 4 म्हणजे गडदुबाई देवीच्या वरील डोंगर, त्या डोंगराच्या वरचा टॉप पूर्णतः सर करून पुन्हा एकदा त्या धबधब्यांच्या गळीतनं मधनं खाली येऊन गडदुबाई देवीचं दर्शन घेऊन आहे ह्याच रोडने आम्ही सरळ खाली आलेलो आहोत. आणि अशाच प्रकारे आमचे गोल्डन ट्रेकरचे संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा, आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूयात नवीन डोंगर घेऊन. छत्रपती शिवाजी महाराज की जय, तर महावीर संभाजी राजांचा जय असो.